नमस्कार, मी विष्णू पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती, अर्थात ज्याचं नाव आहे विष्णू वजार्डे. आणि आज एक मला एक कमेंट आलेली एका मुलाची, आता त्याचं नाव नाही घेते मी, की पार्टनरला तो म्हणतो की माझ्या सोबत फ्युचर दिसत नाही, म्हणजे ते रिलेशनशिप होते मध्ये होते, ती आता फॉरेनला गेली आहे, हा इंडियामध्येच आहे, आणि ती थोडं कमवती आहे जास्त, आणि माझी आता तेवढी लायकी नाही आहे, किंवा मी अजून शिकतोय, करतोय, करेन, पण तिला माझ्यासोबत फ्युचर दिसत नाही, म्हणून तिने सोडून दिलं. ह्याच्यावरतीच बोलणार आहे आपण, खूप जणांच्यासोबत असं काही घडलं असेल. व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं की चॅनलवरती नवीन असेल तर पटकन एकदा सबस्क्राईब करा, त्याच्या समोरचं बेल ऐकून आहे घंटीचं चिन्ह, त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे असे रोज मी जे नवनवीन व्हिडिओज घेऊन येतो ना, ते सगळ्यात अगोदर तुम्ही पाहू शकाल. ओके, चला सुरुवात करूया. आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ठीक आहे, त्या पार्टनरला तुमच्यात फ्युचर दिसलं नाही वगैरे, त्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती पण येऊ. पण मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की माझ्या मते लव इज इक्वल टू ट्रस्ट. प्रेमाची व्याख्याच मी विश्वास अशी करतो. मग एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, मी नेहमी सांगत असतो ते ठीक आहे, म्हणजे प्रेम प्रेम आहे, तर भाकरीला काही प्रेम लावून खाता येत नाही, चपातीला प्रेम लावून खाता येत नाही, त्याच्यासाठी भाजीच लागते आणि भाजी विकत मिळते, त्याच्यासाठी तुम्हाला कमवावं लागेलच. बेसिक नीडच्या नीड आहेत की आपल्या अन्न वस्त्र निवारा अशा गोष्टी सगळं व्हायलाच पाहिजे. तर हे एवढं तुम्ही स्टेबल होणं गरजेचंच आहे. पण ह्याच्यातलं महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती का, पैसे म्हणजे सर्वस्व नाही आहे. म्हणजे तुमचा पार्टनर तुमची जर आर्थिक लायकी बघून जर तुम्हाला सोडत असेल तर असा माणूस कशाला लागतो आपल्याला. त्याच्यापेक्षा धीर द्या, तुमचा पार्टनर कुठेतरी कमी पडतोय ना, तुम्ही पुढे आहात ना, तर त्याला धीर द्या. अरे तू पण करू शकतोस, तू कमी नाही आहेस, तू ट्राय कर, तू प्रयत्न कर, तोवर मी आहे, मी कमवतीये किंवा मी कमवतोय, तू पण कमवशील. आणि असं नाही आहे की एखादा त्यांच्यासोबत असं झालं की ती मुलगी जास्त कमवतीये, US राहते, ती मुलगी आहे ती जास्त कमवते, म्हणजे मुलाने मुलगीपेक्षा जास्त कमवायला पाहिजे असं काही नाही आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही कंपॅरिझन करता की मुली मुलींसोबत होत असतं, म्हणजे लेडीज फर्स्ट वगैरे असेल की खांद्याला खांद्याला लावून मुलांच्या काम करतात वगैरे, मग तुम्ही आता एवढं ॲक्सेप्ट करायला पाहिजे की ठीक आहे, एखाद्या वेळी मुलग्याला काही प्रमाणात कमी पैसे कमवू शकतो, मुलगी जास्त कमवू शकते. म्हणून काय मुलगीला आपल्या रिलेशनशिपलाच बाजूला ढकलून द्यायचं हे कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची गोष्ट आहे. ओके, आणि आता मी सांगू का, ह्याच्यामध्ये पुढे जाऊन सांगू का, की एक स्टोरी माझ्याकडे आहे, कोणाची आहे काय ते नंतर आळूस कळेल. त्याच्यामध्ये तो मुलगा खूप खालच्या लेवलला आहे, मुलगी फॅमिलीकडून थोडी त्यांच्यापेक्षा वरच्या लेवलला आहेत, आणि त्या रिलेशनशिपमध्ये आहेत, घरचे ॲक्सेप्ट करतील नाही करतील हा सुद्धा विश्वास नाही आहे. पण ती मुलगी, हा मुलगा आर्थिक बाजूने कमी आहे म्हणून कधी दूर नाही झाली, ती नेहमी त्याच्या सोबत राहते. माझं जवळचंच उदाहरण आहे, त्याला सपोर्ट करते, त्याला त्याच्या कामात हेल्प करते, दोघे मिळून सोबत मोठे होऊयात म्हणते आणि सगळ्यांना करून दाखवू, बनून दाखवू आणि एकत्र राहू आयुष्यभर, एवढं म्हणणारी मुलगी. मग असं तुमची पार्टनर म्हणू शकली असती, पण ती नाही आहे, तिला तुमच्या फ्युचरवरती विश्वास नाही आहे, तिला सोडून द्यायचं, इट्स ओके. नाही यार, कोणाला विश्वासच नाही आहे तुमच्यामध्ये. तर मी पहिल्यांदा जसं सांगितलं की ट्रस्ट इज इक्वल टू लव, लव इज इक्वल टू ट्रस्ट. विश्वास नाही याचा अर्थ प्रेम राहिला नाही. ओके, त्यामुळे ज्यांना सोडून द्यायचं आहे त्यांच्या मागे लागत बसू नका, ज्यांना सोडून जायचंच आहे ना, अरे जा गेला उडत गेली उडत, त्यांच्या मागे लागू नका. आणि लक्षात घ्या, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हीच ती वेळ आहे तुमच्या पार्टनरना तुम्हाला विचार, फ्युचर दिसत नाही ना तुमच्यामध्ये, तुम्हाला विश्वास नाही आहे ना, तिला विश्वास नाही आहे ना तुझ्यावर, तर हीच नेमकी वेळ आहे काहीतरी करून दाखवायची, काहीतरी बनून दाखवायची, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची. आणि मी म्हणतो ना, ती यूएसला असो आणि कुठे असो, तिच्यापेक्षा मोठं होऊन दाखव, कारण हा जो खूप मोठा धक्का जो तुला पिळ बसला ना रिलेशनशिपमध्ये, ह्याच्यामध्ये मित्र खूप मोठं इन्स्पिरेशन असतं. म्हणजे मी ब्रेकअप आणि या गोष्टींमुळे किंवा मुलींनी चीट केल्यामुळे काही मुलं पॉयझन घेऊन मेलेली बघितलेत आणि काही मुलं टॉपला गेलेली बघितली. रतन टाटा अजून बीन लग्नाचे आहेत एवढंच लोकांना माहिती आहे, त्याच्यामागे ही एक लव स्टोरी आहे, आणि तो माणूसच कुठे आहे बघा. अरे बनून दाखवा, करून दाखवा, अशा हजार पळत येतील मुले. ओके, कसा वाटला व्हिडिओ,
खाली कमेंट्स मध्ये मला सांगायला विसरू नका. चॅनल वरती नवीन असेल तर पुन्हा एकदा सांगतो, पटकन सबस्क्राइब करा. तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, खूप तुम्ही डिप्रेशन मध्ये जात असाल, काही करता येत नाहीये, जमत नाहीये, आयुष्यात पुढे जाता येत नाही, कुठेतरी अडकून बसलाय, प्रेम असेल, फॅमिली असेल, अजून कुठले प्रॉब्लेम्स असतील, माझ्याशी शेअर करू शकता. त्याच्यावरती आपण मिळून काहीतरी सोल्युशन शोधू शकतो. त्याच्यासाठी माझा खाली व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिसतोय, 8010093939 हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, इकडे तुम्हाला दिसतोय तो. तर तिकडे काय करू शकता, तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, माझी टीम असते, माझी टीम तुम्हाला रिप्लाय देईल. लक्षात ठेवा, ही पेड कॉलिंग सिस्टम आहे, याच्यासाठी तुम्हाला थोडेसे पैसे पेड करावे लागतात. ओके, लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह. तर टाटा, बाय बाय, टेक केअर.